कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुढील काही महिने कडकडीत लॉकडाऊन असेल. कसं होईल आपलं? धान्य कसं भरायचं? घर भाडं कसं? शाळेची फी कशी भरायची? कसं चालणार? देवा, आता तूच वाट दाखव. काय भाडं कधी देणार? लॉकडाऊन असलं तरी मला माझं भाडं वेळेवरतीच हवंय. आधीच अन्नासाठी पैसे नाही येत, त्यात भाडं कसं भरायचं? काळजी नका करू, सगळं लवकर सुरू होईल. लाज राखजी या सळसळत्या वादळाला उधार गालक लकत्या वाळाच चांदण. सर्व नियम पाळून हळूहळू व्यवसायांना परवानगी देण्यात आली आहे. ही लॉकडाऊन नंतरची आपली पहिली कमाई, पण असं वाटतंय ही आपल्या आयुष्यातली पहिली कमाई. आर्य आणि प्रतीक्षा, तुमचा खऱ्या अर्थाने फिनालेकडे प्रवास सुरू झाला. एक एक परफॉर्मन्सेस तुम्ही असे देतात, ह्या परफॉर्मन्स मधला एक एक एक्सप्रेशन, एक एक स्माइल, एक एक अनुभव हा इतका खरा होता की आम्ही सगळे कनेक्ट झालो. कित्येक लोकांबरोबर हे सगळं झालं असेल, कित्येक प्रॉब्लेम झाले असतील या लॉकडाऊन मुळे, पण आज जो काही तुम्ही परफॉर्म केलात ना, इतका क्लीन परफॉर्मन्स होता प्रतीक्षा, क्या बात आहे. व्हेरी गुड. वाह वाह वाह.